न्यू ईयर पर जश्न के जोश में हुड़दंग करने वाले और शराबियों पर पुलिस विभाग ने बड़ी कार्रवाई की है। न्यू ईयर पर जश्न के जोश में हुड़दंग करने वाले और शराबियों को शहर पुलिस ने पहले ही चेतावनी दे दी थी। हालांकि कार्रवाई के लिए शाम होने का भी इंतजार नहीं किया गया। दोपहर से शहर के विभिन्न स्थानों पर नाकेबंदी करके ब्रीथ एनालाइजर से वाहन चालकों की जाँच शुरू कर दी थी। न्यू ईयर को देख वाहतूक पुलिस और पुलिस विभाग इनके संयुक्त विद्यमान से शहर के विविध जगहों पर 50 मुख्य चौराहों पर नाकाबंदी की गई थी। इस कार्यवाही में 592 ड्रंक एंड ड्राइव कार्यवाही की गई। वाहतूक पुलिस आयुक्त चिन्मय पंडित इन्होंने INBCN को बताया कि पुलिस के तगड़े बंदोबस्त के कारण हुड़दंग की कोई भी वार्ता सामने नहीं आई है। नवीन वर्षाचं स्वागत सर्वच ठिकाणी मोठ्या जल्लोषात होतं आणि त्यामध्ये सेलिब्रेशन्स होतात। सेलिब्रेशन नंतर बहुतांश ठिकाणी असं पाहायला मिळतं की दारू पिऊन गाडी चालवतात लोक आणि त्यामुळे अपघात होतात। अपघातांमध्ये बऱ्याच प्रमाणात इंजुरीज होतात, काही लोकांचे जीव गमवायला लागतात। परंतु हेच लक्षात घेता काल नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय सर यांच्या नेतृत्वाखाली काल 50 ठिकाणी आम्ही नाकाबंद्या लावल्या होत्या। त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशनचा स्टाफ तसेच ट्राफिक अशा दोघांनी संयुक्त विद्यमाने मोहीम चालवली आणि या मोहिमेअंतर्गत काल रात्रीत आम्ही 592 एवढ्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत आणि साधारण 500च्याच आसपास इतर MV Act च्या कलमांखाली केसेस केलेल्या आहेत। आणि याचाच कुठेतरी परिणाम म्हणून कालची 31 डिसेंबरची जी रात्र आहे या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे किंवा कोणताही ॲक्सिडेंट ॲज सच घडलेला नाही आहे। नाही, आमची नाकाबंदी जेवढी स्ट्रॉंग होती 50 ठिकाणी, म्हणजे आम्हाला लोकांकडून जो फीडबॅक मिळतो आहे की रस्त्यावर निघाल्यावरती निदान 3 ते 4 वेळा चेकिंग होत होती, त्यामुळे हुल्लडबाजीचेही प्रकार कुठे घडले नाही आहेत। आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटचं विचाराल तर कुठेही शासकीय कर्मचाऱ्यांवरती सर्वांना आम्ही सूचना दिल्या होत्या की सौजन्याची वागणूक असावी आणि प्रबोधनकारक असं काम करावं, त्यामुळे तो तशाही प्रकारच्या कुठल्याही कारवाया झाल्या नाही। तसंच रात्री 12 नंतर अचानक मुसळधार पाऊस देखील सुरू झाला आणि ह्याच्यामुळे देखील सर्व नागरिकांमध्ये आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी धावपळ उडाली कारण अचानकच खूप पाऊस सुरू झाल्यानंतर। परंतु अशाही परिस्थितीमध्ये पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी आपल्या पॉईंटवरती हजर राहून त्यांनी रात्रभर हा बंदोबस्त केला आणि कुठलाही प्रकार घडू दिला नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।